येणाऱ्या अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेबाबत मुद्दा उचलणार अजित पवार. सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात दुर्दैवी घटना घडली. मुलीचे आई वडील गावाकडून मुंबईत आले आहेत. पीडितेला बाहू आहे, दोन जुळे होते. दोघेही शिक्षणात मेरिटवर येणारे विद्यार्थी. 450 मुलींची राहण्याची क्षमता असलेल्या हॉस्टेलमध्ये खूप कमी मुली होत्या, तरी एकाच मजल्यावर मुलींना का नाही ठेवलं हे बघायला हवं. आरोपी राहत होता तो सरकारतर्फे नियुक्त केलेला नव्हता. फोनवरून तरी असं कळतं आहे की अनेक मुलींच्या तो संपर्कात होता. काही गोष्टी साहित्य आणायला त्याला सांगितलं जायचं. या घटनेचा तपास पारदर्शकतेपणे झाला पाहिजे. पीडित मुलगी रोज वडिलांना फोन करायची. काल तिने फोन केला नाही. 8 तारखेला ती गावी जाणार होती. सरकारला कमीपणा आणणारी एक बाब आहे. एवढ्या महत्वाच्या रस्त्यावर, VIP मुवमेंट असणाऱ्या रस्त्यावर, मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांचा वाहतुकीचा रूट असणाऱ्या रस्त्याच्या परिसरात अशी घटना घडते ही खूप दुर्दैवी घटना आहे. हा देश सर्वधर्मीयांचा आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर घ्यायला पाहिजे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलंय. याच्यात कुणाचा निष्काळजीपणा आहे, कुणी दुर्लक्ष केलेलं आहे, कुणी त्याच्यामध्ये सरकारी पगार घेऊन ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि महाराष्ट्रातल्या अनेक मुली एक सुरक्षित वसतिगृह, आणि ते पण सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं वसतिगृह, त्या वसतिगृहाचा नावलौकिक पण चांगला आहे. कारण अनेक मुली आमच्या ओळखीच्या पण तिथं राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी म्हणजे नोकरीच्या निमित्तानं असतील किंवा शिक्षणाच्या निमित्तानं असतील, अशा प्रकारची सगळी गोष्ट असताना आपण जे म्हणताय ते मी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पण प्रश्न विचारला, ते म्हणले दादा आमचं तपासाचं काम आहे, आम्ही त्या अँगलनी पण तपास करू. पण मी किंवा अमोलजी, आम्ही सभागृहामध्ये ह्याबद्दलचा मुद्दा निश्चितपणे काढ, आता जून महिना संपला की पुढच्याच महिन्यात आपलं अधिवेशन आहे, त्यावेळेस ह्याच्याबद्दलची लक्षवेधी, ह्याच्याबद्दलची बाकीची पण माहिती, कारण आम्ही आता इथं येऊन त्यांच्या आईवडिलांशी पण बोललो आहे आणि त्यांच्या भावाशी पण बोललो आहे आणि इतर पण काही माहिती घेतलेली आहे, तर त्या संदर्भात आम्ही निश्चितपणे आवाज उठवू. आणि इतर जी वसतिगृह मुलींची आहेत, मग आमच्या ट्रायबलची असतील, शेड्यूल कास्टची असतील, OBC असतील, NTची असतील किंवा ओपनची असतील, सगळ्या घटकांची तिथं तिथं मुली असतील, तिथली सुरक्षितता अधिक बळकट होण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजे, ही पण माझी इथंही मागणी आहे, तिथंही मी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.